दलित महासंघाच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त रोकडेश्वर या ठिकाणी गोर गरीब आणि गरजूवंतांना अन्नदान करण्यात आलं। 5 जुलै दलित महासंघाचे 30वा वर्धापन दिन यानिमित्त भिंगार या ठिकाणी रोकडेश्वर मंदिरात अन्नदान आणि फळाचं वाटप करण्यात आलं। दलित महासंघाच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ सोळंके पाटील, जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे यांच्या मार्गदर्शनात गोरगरीब व निर्धार लोकांना रोकडेश्वर मंदिर या ठिकाणी अन्नदान करून दलित महासंघाचे 30वे वर्धापन दिवस साजरा केला। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। दलित महासंघाचे भिंगार शहर अध्यक्ष सुरेंद्रसिंह घारू, महिला अध्यक्ष अरुणाताई कांबळे, ग्रामपंचायत सदस्य पूजा दारुकुंडे, किरण अळकुटे, नाना उबाळे, दीक्षा कांबळे, भीमा आर्मी समाजसेवक संघटनेचे नगर अध्यक्ष सनी खरारे, उपाध्यक्ष राहुल लखन, शहर सचिव संजय खरे, सूरज उमाप, निलेश लवांडे, योगेश लोट आदी उपस्थित होते। 5 जुलै 1992 साली कोल्हापूर येथील दलित महासंघाची स्थापना करण्यात आली। दलित महासंघाचं काम हे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे। गेल्या 30 वर्षापासून दलित महासंघ गोरगरीब गरजू नागरिकांना मदत करतो, अन्याय विरुद्ध लढा देत आहे। अन्न निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत। समाजातील प्रत्येक स्तरावरती लोकांना न्याय मिळवून त्यांच्या अन्न वस्त्र निवाराची गरज हक्काने मिळाली पाहिजे यासाठी दलित महासंघ कायम गोरगरिबांच्या पाठीशी राहील। दलित महासंघ हे फक्त दलित लोकांसाठीच नसून सर्व जाती धर्मीय ज्या व्यक्तीवरती अन्याय होत असेल अशा सर्वांसाठी दलित महासंघ काम कायम उभा आहे असं प्रतिपादन दलित महासंघाचे भिंगार शहर अध्यक्ष सुरेंद्रसिंह घारू यांनी केलं। जय भारत, जय लहुजी। आज भिंगार ह्या ठिकाणी रोकडेश्वर मंदिर या ठिकाणी आज दलित महासंघाचे 30व्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी आपण अन्नदान व फळ वाटप याचे कार्यक्रम करण्यात आले होते। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उत्तर काशीनाथ सोळंके पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आजचा हा जो काही कार्यक्रम आपण घेतलेला आहे। तसंच 5 जुलै 1992 कोल्हापूर या ठिकाणी या संस्थेची संस्थापना झाली होती। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण संस्था पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सेवा कार्यरत आहे आणि सेवा जे काही आपली देत आहे। दलित महासंघाचं उद्देश असा आहे की दलित या शब्दाचा अर्थ दलित महासंघाच्या वतीने असा आहे की जो पीडित आहे, जो वंचित आहे, जो कुठल्याही प्रकारामध्ये अडचणीमध्ये आहे, कुठंतरी त्याच्यावर अन्याय अत्याचार होत आहे, ते दलित महासंघाच्या नजरेमध्ये तो व्यक्ती दलित आहे, तो कुठल्याही जाती धर्माचा असो। ही संघटना शैक्षणिक, सामाजिक, गोरगरिबांना कुठल्याही प्रकारची अडीअडचणी येत असेल त्यांच्यासाठी सेवा देत आहे, काम करत आहे। तसंच दलित महासंघ सर्व धर्म व किंवा कोणतेही व्यक्तीचे, मानवजातीचे कोणत्याही व्यक्तीवर जर कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार झाला त्याच्या पाठीशी दलित महासंघ सदैव आपल्या सोबत आहे आणि आपल्या सोबत राहणार आहे। कुठल्याही प्रकाराची अडचण जर आली पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये म्हणा, कुठं पण म्हणा, तर दलित महासंघ आपल्या सोबत आहे। जय लहुजी, जय भारत। नमस्कार, मी पूजा प्रकाश दातमुले, शापूर केतकी ग्रामपंचायत सदस्य। दलित महासंघाच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त आज शुक्लेश्वर भिंगार मंदिरामध्ये कार्यक्रम ठेवला गेला होता। सुरेंद्र सिंग यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। त्यांच्या हातून अशी जनसेवा आयुष्यात घडो ही ईश्वर चरण मी प्रार्थना करते। आज रोकडेश्वर मंदिर येथे, भिंगार रोकडेश्वर मंदिर येथे दलित महासंघाच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला आमच्या संघटनाचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित होते आणि आम्हाला सुरेंद्रभाई सिंग धारू यांच्या वतीने आमचं सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आले आणि 30व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही संघटनेच्या वतीने सुरेंद्र सिंग धारू व दलित महासंघाला खूप खूप शुभेच्छा देतो व पुढील वाटचाली झाली शुभेच्छा। जय भीम, जय सल्ला। प्रतिनिधी अनिकेत गवळी, News Today 24, भिंगार। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।